फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय साहेब, तुम्ही कासल्यांच्या मुलाची सुपारी दिली होती मला आणि आम्ही ज्या मुलगीला उडवलं ती सुद्धा कासल्यांचीच मुलगी निघाली, तर वाट लागली आमची. जर का आम्ही पकडलो गेलो ना तर वाट लागेल तुमची. आई, तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना सखीची काळजी घ्यायला. तुला खरंच बायको असावी तर अशी. थँक्स. थँक यू. गुरु कसा आहेस? सावर स्वतःला. अजिबात काळजी करू नकोस. पण रामदादा मृदूलाच का? तुमचा देव सुद्धा अन्यायच करतो. न्याय नाही आहे त्याच्याकडे. गुरु शांत हो बघू. हे बघ, मृदूलाला काही एक होणार नाही, पण तू स्वतःला सांभाळ. कुठे बाहेर निघालायस का? हो रामदादा, तुम्हाला तर माहितीच आहे माझं मृदूलावर केवढं प्रेम आहे. मी असं घरी असलो ना की मला सारखी मृदूलाची आठवण येते. मग मात्र अजिबात करमत नाही. म्हणून म्हटलं जरा असंच कामासाठी बाहेर पडावं, निदान तेवढं तरी मन हलकं होईल. खरं आहे तुझं, तिलाही आवडलं नसतंच तुझं असं उदासपणे घरात बसणं. जा, थोडा वेळ काम कर. राम साहेब, मला तुमच्याशी सखीताई बद्दल बोलायचंय. बोल. आईंनी आणि मैथिलीताईंनी सखीताईला मृदुलताईंसारखं कोमात राहायची शिक्षा दिली. काय? होय, शिक्षा म्हणून कोमात राहायला सांगितलं. कुठे चालली आहे स्वारी? काय विचारते मी तुला, कुठे निघालाय? सखीला भेटायला चाललोय. काही प्रॉब्लेम आहे? नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याची काही गरज सुद्धा नाहीये. अरे तिला बिचारीला काही कळत नाहीये, ती कोमात आहे राम. डोकी फिरली नाहीत ना तुम्हाला सगळ्यांची? आणि सगळी नाटकं बंद करा आता. तिला त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे सांग ना? काय एका निष्पाप युवाच्या मागे लागताय तुम्ही? तिला जरा एकटं सोडा. सोडलंच होत, सोडलं होतं तिला एकटं, पण तिलाच जायचं नाहीये ना, त्याला आम्ही तरी काय करणार? आणि जे आपल्या मृदुलाचं झालंय तेच तिचं सुद्धा झालंय. सखी कोमात आहे, मला तर काळजीच वाटते तिची. राम, ती बरी होईल. मैथिली सखी बरीच आहे आणि मी तिला उठवतो तुमच्या कोमातून. पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेव, प्रबर ताणायला सुद्धा मर्यादा असतात, नाहीतर तुटण्याची शक्यता असते. डायलॉग.
नाहीच आहे. थांब जरा राम, राम थांब जरा राम, राम थांब, राम थांब जरा. सखी जर उठ, हे बघ घाबरू नकोस, चल माझ्याबरोबर, तुला कोणी काही बोलणार नाही, चल सखी. आणि हे बघ या घरात तुझ्या बाबतीत काही चांगलं होईल असं भ्रमात राहू नकोस. सखी चल उठ, सखी चल माझ्याबरोबर. सखी सखी झालं झालं समाधान? सखी ऐकतच नाहीये ना तुझं? राम अरे कसं ऐकेल ती? आपण काय बोलतो इथे, काय चालेल तिला काहीच कळत नाहीये. कोमात आहे ना ती? मैथिली गप्पा बस. एखाद्या खेळण्याचे एखाद्या मस्तीखोर मुलांनी हाल करावेत ना, तसे हाल करता तुम्ही सखीचे. विकृती आहे ही विकृती. तुम्ही सखीशी कसेही वागाल आणि तुम्हाला कोणीही काहीही विचारणार नाही असं वाटतं तुम्हाला? सुधारा जरा आता. आणि बघ सखी आता एकटी नाहीये, मी आहे तिच्या सोबत, मी आहे तिच्या सोबत. हाव करे मला, स्वतःच्या बायकोला सोडून तू सगळ्यांसोबत आहेस, चांगलंच ठाऊक आहे मला. पण तुझ्या सोबत कोण आहे? हा सांग ना, तू जिच्यासाठी भांडतो असती तरी तुझ्या सोबत आहे का? नाही. का करतोयस हे सगळं? कशासाठी भांडतोयस? कुणासाठी भांडतोयस? तुझं आणि मृदुलाचं पटायचं ना? ती तरी चांगली होती ना, ती नव्हती ना आमच्यासारखी विकृत. आज तिची जी अवस्था आहे ती या मुलीमुळे आहे. मी नाही सोडणार हिला, ही परकी आहे रे, आणि मृदुला माझी बहीण आहे. हे बघ मैथिली, बस पेशंटला भेटायची वेळ संपलीये, तुम्ही निघू शकता. मधु, 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 कसला विचार करतेस? मृदुलाचा विचार करतेस? सखीताईंचा विचार करते. मृदुलाताई सध्या कोमात आहेत, त्यांना कळत नाहीये की आपल्याला काय होतंय, कुठे दुखतंय, कोण रडतंय, आजूबाजूला नेमकं काय चाललंय. म्हणजे सध्या तरी त्यांच्या सगळ्या जाणीवा संपल्या आहेत. सखी ताई, सखी तिचं काय? आई आणि मैत्री ताईंनी सखी ताईला सुद्धा कोमात राहायला सांगितलंय, रूम मध्ये बेडवर झोपवलंय, मी सांगितलंय खायचं नाही प्यायचं नाही एवढंच काय, त्यांना हलायची सुद्धा परवानगी नाही. आणि हे असं तोपर्यंत जोपर्यंत जोपर्यंत मृदुला ताई कोमात बाहेर येत नाही. शांत हो, हे बघ या तू नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. मला नाही सहन होत, त्रास होतो माहिती या सगळ्याचा, बघत नाही हे सगळं.
ज्वेताई तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही तुम्ही मैत्रीताईंशी बोलून बघा ना, तुम्ही मोठ्या आहात त्यांच्यापेक्षा, तुमचं ऐकतील त्या, प्रयत्न तर करून बघा। मी अग तुला काय नव्याने सांगायला हवं का सगळं? आईंच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही, आणि आर्य भाऊजी जे इथे असते ना, तर त्यांनी सखी बरोबर असं होऊच दिलं नसतं। तुम्ही तुम्ही तर रुद्र साहेबांशी बोलून बघा ना। यांच्याशी? नाही नको, यांच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही, हे आईंच्या विरोधात कधीच जाणार नाही। खरच काय करावं ना काही सुचतच नाही। सखीताईला कसं बाहेर काढायचं यातनं? आणि त्यांच्या बाबतीत जितके प्रयत्न करू ना सगळे अपयशच ठरतात। आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की की आपण काहीच करू शकत नाही। मधु शांत हो, सावर स्वतःला, हे बघ यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल। आपण असं केलं तर, आपण पप्पांशीच जाऊन डायरेक्ट बोललो तर काहीतरी ते चांगला मार्ग निघेल। हा पप्पा ऐकतील आपलं, आणि सखीताईला असं वागवलेलं त्यांनाही आवडणार नाही। पप्पांबरोबर बोलायला तुम्ही याल माझ्या बरोबर? मी ठीक आहे येईल। मधु मला खूप भीती वाटते ग, जयाताई आपण हे सखीताई करता करतोय, आणि पप्पाच यातनं काहीतरी मार्ग काढू शकते, तर मागे नका फिरू। मधु मला खूप भीती वाटते ग, आईंना जर कळलं ना तर त्या काहीही करू शकते, आणि त्यांनी आणि मैथिलीताईंनी जर यांना सांगितलं ना तर हे मागचा पुढचा कसलाच विचार करणार नाही, मला सरळ सोडूनच देतील ग। मग मग जाऊ, आपण नको बोलूयात पप्पांचे, सखीताईचं जे काय व्हायचंय ते होऊ दे, मला तुमची परिस्थिती सुद्धा कळतीये, राहू देत, जाऊया आपण। हा मधु चल बोलूया आपण पप्पांशी, सांगूया त्यांना या घरात काय चाललंय ते। जया
आहे का काय काय चाललंय काय आपल्या घरात? काय विचारते मी तुला, गप्प का बोल ना काहीतरी हा? काय काय तुला काही यांच्याशी बोलायचंय का? आई ते म्हणजे मी आई आई आम्हाला हे सांगायचं होतं की तुझी सगळी कामं झाली. तुझी सगळी कामं झाली ना की माझ्यापाशी येऊन बस, आपण भरपूर गप्पा मारूया. काय आणि तू ग जया, तुला ह्यांच्याशी काही महत्वाचं बोलायचं होतं ना? मग हे बघ, सध्या आमच्या दोघांसमोर लवकरात लवकर मृदुल आणि शुद्धीवर येणं हीच एक महत्वाची गोष्ट आहे. त्याहीपेक्षा काही महत्वाचं बोलायचं असेल तुला तर ते आपण. नाही आई, त्यापेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाही. येतो आम्ही. कशी आहे ना माझी आई सुद्धा, किती काळजी आहे तिला सुनेची. ही अशी शिक्षा दिली, ही शिक्षा कमी आणि आराम जास्ती आहे. हे काय नुसतं झोपून राहायचं? सखी तू कोमात आहेस, कोमात. आणि कोमात असलेल्या व्यक्तींना काहीच कळत नाही, काही कळत सुद्धा नाही. स्पर्श नाही, गंध नाही, काही दिसत नाही. म्हणजे तुला सुद्धा काही कळायला नको. म्हणजे सखी, कोणत्याही गोष्टीला तुझा प्रतिकारच दिसेल, हो की नाही? सॉरी, तू तर बोलूच शकत नाहीस, तू कोमात आहेस ना. आपण बघूया तू खरंच कोमात आहेस की नाही. लाजू रुको ये.